हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर काही दिवसापूर्वी मी ना तुमच्यासोबत एक गुड न्यूज शेअर केली होती, जी प्रीतीने पण अगोदर शेअर केली होती. ती म्हणजे प्रीती म्हटली होती की मी प्रेग्नंट आहे. तर त्या विषयावरती मला आज बोलायचं आहे थोडंसं. तर भरपूर जणांनी मला असं आत्ता असे नाही का, म्हणजे खूप दिवसापासून करत होते मेसेज की ताई प्रीतीला कितवा महिना आहे, कितवा महिना आहे. तर म्हटलं की आत्ता आत्ता सांगायला नको, जे प्रीतीने सांगितलं होतं ना आम्ही पण सांगितली होती गुड न्यूज, ती एकदा सांगितली परत सांगायला नको. परत ती 3 महिने झाल्यानंतरच आपण ती गुड न्यूज सांगूया किंवा कितवा महिना चालू झाला आहे हे सांगूया. तर माझा आवाज येत असेल नसेल. तर त्या दिवशी मी सांगितलं होतं की प्रीती प्रेग्नंट आहे आणि तिने पण सांगितलेलं खूप आनंदाने, किती खुश होते ना त्या दिवशी ती. आणि आजचा दिवस म्हणजे देव कोणाला कोणता कसा दिवस बघायला लावतो हे सांगणं खरंच खूप कठीण आहे. खरं तर मला रडायचं नाही आहे, पण ही सिच्युएशन तशी ना की आपोआपच असं डोळ्यातून म्हणजे जेव्हा ही आज सकाळी त्यांनी मला फोन केला की ताई असं असं झालं आहे म्हणून, तेव्हा मला पण जसं शॉक बसला नाही की अचानक असं कसं काय झालं. चांगले दिवस जात होते, चांगलं सगळं व्यवस्थित होत होतं, तरी अचानक असं काय झालं की म्हणजे नाही का. आणि तिने सांगितलं होतं मला की ताई मी असं चेक केले आणि केल्यानंतर मला ते ब्ल्यू पिंक रेषा आली होती, फेंट आली होती, पण आली होती थोडीशी. तर त्यानंतर मग आधी तर तिने सोशल मीडियावरच सांगितलं होतं आणि त्यानंतर आम्ही व्हिडिओ काढून तुम्हाला सांगितलंच होतं. तर त्यानंतर तिने मला सांगितलं की पिंक रेषा आली होती, फेंट आली होती. तर आम्ही पण सगळेजण खुश होतो की आता नाही का आमच्या लहान दिराला प्रीतीला पण छान असं बाळ येणार, गोंडस असं. आणि गुड न्यूज आम्ही तुमच्यासोबत शेअर केली होती, दोघी तिघींनी पण शेअर केली होती. त्यामध्ये तिला मी म्हटलं होतं की प्रीती तू 3 महिने अगोदर तरी ही गुड न्यूज सांगू नको, कारण सांगायची नसते कोणाला. मी त्याला खवळले पण होते, माहीत नाही कशामुळे काय, पण ते आता सध्या सिच्युएशन अशी आहे की ती गुड न्यूज बॅड न्यूजमध्ये झाली काय झालं काहीच कळायला मार्ग नाही. कारण अचानकच काही त्रास नाही झाला, काहीच नाही, अचानकच तिला हे आलं, पिरियड आला आहे. तर त्याच्यामुळे मग हे तर सिद्ध होत आहे की ती गुड न्यूज म्हणजे किती माणूस एक किती स्वप्न बघितलेले असतात ना. आई जी आई होणार असते तिने, जे तिच्या फॅमिलीनी, जे का बाबा होणार, आजी आजोबा होणार, चुलता चुलती होणार, ह्या सगळ्यांनी किती स्वप्न रंगवलेली असतात तिच्या माहेरच्यांनी म्हणा आम्ही म्हणा. आणि अचानकच असा दिवस उजळून जातो. देव पण कोणता दिवस कोणासाठी कसा ही करतो ते खरंच सांगता येत नाही. एक दिवस आनंदाचा असतो, एक दिवस दुःखाचा असतो. आज तिने सकाळी मला फोन केला होता आणि म्हटली ताई असं असं झालेलं आहे. तरी तिला मी म्हटलं की तू हे नको करू, रडू नको, टेन्शन नको घेऊ, काही नाही. हे आपल्याला पण माहीत कन्फर्म म्हणजे सांगता येत नव्हतं की होतंच का नव्हतं. ते होतं असं कितीतरी जणांबरोबर होतं असं. आणि ही पहिलीच प्रीतीची गोष्ट आहे, त्याच्यामुळे मग सगळ्यांच्या ह्या अपेक्षा जरा जास्तच होत्या नाही का, की आता खूप दिवसानंतर झालं आहे, खूप असं झालं आहे, आनंदाची बातमी असं आहे तसं आहे, काळजी घे. सगळेजण सांगत होते, तुम्हीसुद्धा सांगत होतात, मेसेज करून सांगत होतात की काळजी घ्या, आता खूप दिवसानंतर झालं आहे. आणि तिला पण तिच्या मागं पण खूप काम असल्यामुळे पण असेल किंवा काय असेल, पण ते कसं काय माहिती नाही.
आता ते नाही, गुड न्यूज आहे ती गुड न्यूज नाही राहिलेली आहे. तर मला तुला एवढं सांगायचं की तू स्वतः खंबीर राहा, टेन्शन घेऊ नको, कोण काय म्हणेल ह्याच्याकडे लक्ष देऊ नको. तू लक्ष नाही दिलं, तू काळजी नाही घेतली, तू काय नाही केलं ह्याच्याकडे अजिबात लक्ष नको देऊ. कारण स्वतः जे आई होणार असतं तिला माहीत असतं की आपण आपल्या बाळाचं संरक्षण करत असतो. आणि ह्या घटना अशा असतात की त्या होतात, कधी पण होतात, कुठं पण म्हणजे होतातच. असं नाही की तुझ्या एकटीसोबतच झाले असं नाही, हे सगळ्यांसोबत होत असतात कमी अधिक प्रमाणामध्ये. काय कमी असेल, रक्त कमी असेल, कुठं काय असेल, कुठं काय उचलण्यात आलं असेल, किंवा काय खूप कारणं असतात याच्यासाठी. तर अजिबात टेन्शन नको घेऊ, रडू नको. खूप रडत होती त्या दिवशीचा दिवस, एक आनंदाचा दिवस तिने आमच्यासोबत स्पेंड केला. तुमच्यासोबत सगळ्यांसोबत तिने सांगितलं की हा गुड न्यूज आहे. आणि आज एक आजचा दिवस, आज खूप रडत होती ती. आणि तिचं बघून मलासुद्धा माझं आवरता येईना. आता पण मला अजिबात रडायचं नाही, कारण तिने हा व्हिडिओ बघून परत रडावा असं मला अजिबात नाही वाटत. आणि ही गोष्ट जसं तुम्हाला आम्ही सांगितली की गुड न्यूज आहे, तसंच ही गोष्ट सांगणं पण आम्हाला तेवढंच गरजेचं वाटतं. कारण पुढे जाऊन असं नको व्हायला की तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं. त्यासाठी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करणं पण तितकंच गरजेचं आहे. आत्ता सध्याला मला असं वाटतं की प्रीतीला थोडासा वेळ द्यायला पाहिजे, कारण आत्ता ती खूप टेन्शनमध्ये असणार आहे. एका आईने, एका स्त्रीने स्वप्न बघितलेले असतात की आपण आई होणार आहे, आपण एका बाळाला जन्म देणार आहे. आमच्या तिला लहान मुलं खूप आवडतात, तिच्या बहिणीची म्हणा किंवा आमची म्हणा, यांच्या बरोबर ती खूप सारी रमत असते. पण आत्ता म्हणजे इतक्या दिवसाने देवाने दिलं आणि कशामुळं काय नाही, कशामुळं काय झालं काय माहिती, पण ते अचानकच नाही का तिने मला सांगितलं हे असं झालं. तर मला असं म्हणजे काय बोलून काय नाही ह्याच्यावरती हेच कळा नाही. कारण माझ्या आयुष्यामध्ये एवढं म्हणजे तुम्ही पण तुम्हाला सगळ्यांना सांगते की कमेंट करताना नीट करत जा, दुसऱ्याला लागेल अशी कमेंट असं करत जाऊ नका. कारण दुसरा कोणत्या ह्यांनी विचार करतो आहे, कोणत्या ह्यांनी आणि कोणाला काय वाटेल हे पण बघणं तितकंच महत्त्वाचं असतं. तर जे झालं आहे ते होऊ दे, पण मी काय सांगते, परतच्या वेळेस परत कितीतरी तुला चान्स भेटणार आहेत. असं नाही की हे पहिल्यांदाच आहे आणि शेवटचं आहे असं अजिबात नाही. असा अजिबात विचार पण नाही करायचा. आणि जे झालं आहे असं म्हणायचं की ते आपल्या नशिबातच नव्हतं. आणि टेन्शन घ्यायचं नाही. जे नाही झालं आहे त्याला कुठं आपण हे करत बसायचं, कुठं रडत बसायचं त्यासाठी. जे झालं आहे ती गोष्ट खरंच दुःखाची आहे, खरंच वाईट आहे, हे मी पण मान्य करते. पण किती दिवस म्हणजे त्याच्यातच असं डुबून जायचं, किंवा किती दिवस त्याच्यातच हे करून जायचं, अजिबात हे नाही करायचं. असा विचार करायचा की ते आपल्या म्हणजे नशिबात नव्हतंच. खूप जणांबरोबर होतं असं, खूप जणांबरोबर असं होत असतं की एक महिना गेला, दुसरा महिना पण जातो, पण तिसऱ्या महिन्यात लगेचच पिरियड येतो किंवा ते हे होऊन जातं, खाली होऊन जातं. तर त्याच्यामुळे अजिबात टेन्शन नाही घ्यायचं किंवा काहीच नाही. अजून तुला खूप साऱ्या गुड न्यूज भेटणार आहेत आणि ते आपण गुड न्यूजची वाट बघू. आत्ताच गुड न्यूज संपली म्हणून रडत बसण्यात काहीही अर्थ नाही, किंवा जे गेलं आहे जे आपल्या नशिबातच नाही त्याला दोष देण्यात काही अर्थ नाही. त्याच्यामुळे मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐक आणि स्वतःच्या मनावर परिणाम होऊ देऊ नको, स्वतःच्या शरीरावर परिणाम होऊ देऊ नको. आणि सगळं जे आहे त्याला स्ट्रॉंगली फेस कर. सगळं जे काही घडणार आहे, जे तुला काही लोक बोलणार, बोलायला असतात घरचे म्हणा, आपल्या घरचे बोलतील, बाहेरचे बोलतील, किंवा जे बाहेरचे असतील ते बोलतील, लोक बोलायला असतात, बोलणारच. कारण ज्या ठिकाणी एक बाळ हे होतं त्या ठिकाणी दोष आईला दिला जातो की तू काळजी व्यवस्थित नाही घेतली, तू असं नाही केलं, तू तसं नाही केलं, तू असं करायला पाहिजे होतं, हे असं केलं असतं तर ते तसं झालं असतं, चांगलं झालं असतं. पण हे कोणाला माहीत असतं की जे आपलं देवा नशिबात म्हणजे जो मोह आपल्याला असतो आनंदाचा तो कधी पण हिरावून घेऊन जाऊ शकतो. खरंच एक गरज असते की आपण किती त्याला काळजी घेतो, किती काळजी घेतलं तरी काही वेळेस होतं असं. पण तरी पण आपल्याला स्वतःला दोष देणं कितपत योग्य आहे ना. अजिबात स्वतःला दोष नाही द्यायचा आणि हे पण नाही करायचं. तर
आता सध्या ही महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्रीतीला समजून घेणं किंवा तिची आता सध्याची परिस्थिती काय आहे ह्याच्या मदतीला समजून घेणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि बाळ होणं नाय होणं ते खाली होणं किंवा मिसकॅरेज होणं हे त्या स्त्रीच्या हातात नसतं, ते म्हणजे कसं पण कुठं पण कधी पण घडत असतं. ही गोष्ट खरी की आपण तेवढीच हे केलं पाहिजे, काय म्हणतात त्याला, सांभाळून राहिलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे व्यवस्थित. पण जे होणाऱ्या गोष्टी आहेत त्याला कोणी टाळू शकत नाही, होणाऱ्या गोष्टीला कोणीही टाळू शकत नाही, त्या होईच्या ते होतातच, चांगल्या असो किंवा वाईट असो. ठीक आहे, त्याच्यामुळे अजिबात आता प्रीतीला कोणी खरंच बॅड कमेंट्स कोणी करू नका, कारण आत्ता सध्या ती वाईट परिस्थितीतून जाते त्याच्यामुळे. तर चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ती तुम्हाला तिची काय सिच्युएशन आहे ते नक्की कळवेलच मी.